Hi friends, I am S.D. Farande and today we are going to start our new topic, selection of anti-friction bearings and gears. In that we will see first selection of anti-friction bearings. This is our last topic, unit number 6, and this topic having the weightage of 8 marks. Friends, today we see just introduction to anti-friction bearing and classification of sliding contact bearing. Anti-friction bearing मध्ये sliding contact bearing आणि rolling contact bearing असे दोन टाइपचे bearing आहे. त्यातला डिटेल मध्ये sliding contact bearing आपण आज बघणार आहे. तर सुरू करूया. Anti-friction bearings. A bearing is a mechanical element which permits relative motion of the two parts such as shaft and housing. Housing म्हणजे काय? तर जर्नल विथ मिनिमम फ्रिक्शन. आता याच्या टॉपिक वरून तुमच्या लक्षात येतं अँटी फ्रिक्शन म्हणजे काय, जिथं फ्रिक्शन असणार नाही आहे असे बेरिंग जे असणार आहेत त्याला आपण म्हणत असतोय अँटी फ्रिक्शन बेरिंग, किंवा जिथं कमीत कमी फ्रिक्शन असणार आहे. बेरिंग म्हटल्यानंतर फ्रिक्शनही थोडंफार असणारच आहे, पण ज्या ठिकाणी कमीत कमी फ्रिक्शन असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे अँटी फ्रिक्शन बेरिंग. ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉन्टॅक्ट सर्फेसेस. आता हे जे कॉन्टॅक्ट सर्फेसेस आहेत याला रबिंग सर्फेसेस असं सुद्धा आपण म्हणत असतोय. सर्टन अमाऊंट ऑफ पॉवर इज वेस्टेड इन ओव्हरकमिंग फ्रिक्शनल रेझिस्टन्स. फर्दर इफ दीज रबिंग सर्फेसेस आर इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ इच अदर then its frictional resistance becomes too high, leading to very rapid wear of contact surfaces. म्हणजे फ्रिक्शन जर असेल तर वेअर अँड टेअर होणार आहे, आणि हे जर अवॉइड करायचं असेल तर आपल्याला प्रॉपर लुब्रिकेशन असायला पाहिजे. म्हणजेच काय, फ्रिक्शन कमीत कमी ठेवण्यासाठी लुब्रिकेशन वापरावं लागणार आहे. देअरफोर अ लेअर ऑफ लुब्रिकंट फ्लुइड इज नीडेड टू रिड्यूस फ्रिक्शनल रेजिस्टन्स अँड wear of contact surfaces. Lubricant also helps in dissipating the heat generated due to friction. Friction मध्ये जी हीट जनरेट होणार आहे त्या हीटला डिसिपेट करण्यासाठी सुद्धा आपण लुब्रिकेटची मदत घेऊ शकतो. म्हणजे लुब्रिकंट हे दोन प्रकारे आपण वापरणार आहे बेअरिंग मध्ये. एक रेजिस्टन्स कमी करण्यासाठी, फ्रिक्शनल रेजिस्टन्स कमी करण्यासाठी, आणि दुसरं हीट डिसिपेट करण्यासाठी जी फ्रिक्शन मुळे जनरेट होणार आहे. मग असे कोणकोणते लुब्रिकंट आपण वापरत असतोय, तर याच्यामध्ये मिनरल ऑइल रिफाइंड फ्रॉम पेट्रोलियम. पेट्रोलियम प्रोडक्ट जे असणार आहे त्याच्यापासून जे मिनरल ऑइल आपण रिफाइंड करून घेत असतोय ते मिनरल ऑइल आपण वापरत असतोय. किंवा व्हेजिटेबल ऑइल्स वापरत असते, सिलिकॉन ऑइल वापरत असते, किंवा ग्रीस वापरत असते. अशा वेगवेगळ्या टाईपचे लुब्रिकंट आपण यूज करत असतोय अँटी फ्रिक्शन बेअरिंग मध्ये. नेक्स्ट, फंक्शन्स ऑफ बेअरिंग. आता हे जे बेअरिंग आहे याचं काम काय, याचं फंक्शन काय असणार आहे. बेअरिंग इज यूज टू सपोर्ट द शाफ्ट ऑर ऍक्सल इन करेक्ट पोझिशन विथ रिस्पेक्ट टू फ्रेम ऑर कास्टिंग. म्हणजे शाफ्टला एका प्रॉपर पोझिशनला फिक्स करण्याचं काम, होल्ड करण्याचं काम बेअरिंग करणार आहे, सपोर्ट करण्याचं काम बेअरिंग करणार आहे. बेअरिंग इज यूज टू होल्ड अँड लोकेट शाफ्ट ऑर ऍक्सल फर्मली. बेअरिंग एन्श्युअर्स फ्री रोटेशन ऑफ द शाफ्ट ऑर ऍक्सल विथ मिनिमम फ्रिक्शन. कमीत कमी फ्रिक्शन मध्ये शाफ्टला फ्री रोटेशन देण्यासाठी मदत सुद्धा बेरिंग करत असते. बेरिंग इज यूज टू टेक अप द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द शाफ्ट ऑर ऍक्सल अँड टू ट्रान्समिट देम टू फ्रेम ऑर कास्टिंग. तर अशा हे वेगवेगळे फंक्शन्स आहेत बेरिंगचे, जे बेरिंग करणार आहे. जर हे फंक्शन ते फॉलो करत असेल तर त्यालाच आपण बेअरिंग म्हणणार आहे. ओके, नेक्स्ट, डिझायरेबल प्रॉपर्टीज ऑफ बेअरिंग मटेरियल. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टू विथस्टँड हाय प्रेशर विदाउट डिस्टॉर्शन. जो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असणार आहे त्या बेअरिंगचा हा जास्त असायला पाहिजे. हाय करोजन रेझिस्टिव्हिटी. आता हाय करोजन रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय, बिकॉज एक्सेस टेम्परेचर कॉजेस ऑक्सिडेशन ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल
करोजिव्ह ऍसिड्स. चला, म्हणजे जे टेम्परेचर वाढणार आहे फ्रिक्शनमुळं, ज्याच्यामुळं त्याचं लुब्रिकंट ऑइल जे असणार आहे त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे, ज्याच्यामुळं करोजन जास्त होण्याची शक्यता आहे. हे करोजन कमीत कमी व्हायला पाहिजे बेअरिंग मटेरियलचं. ही बेअरिंग मटेरियलची प्रॉपर्टी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हाय थर्मल कंडक्टिव्हिटी टू डिसिपेट हीट एनर्जी जनरेटेड ड्यू टू फ्रिक्शन, म्हणजे हाय थर्मल कंडक्टिव्हिटी असायला पाहिजे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे बेअरिंग मटेरियलची गुड बॉन्डॅबिलिटी. आता गुड बॉन्डॅबिलिटी म्हणजेच काय, मेनी हाय कॅपॅसिटी बेअरिंग्स आर मेड बाय बॉन्डिंग वन ऑर मोअर थिन लेअर ऑफ बेअरिंग मटेरियल टू एन्श्युअर हाय स्ट्रेंथ. म्हणजे जास्त स्ट्रेंथ अचीव करण्यासाठी एक किंवा एकपेक्षा जास्त मटेरियलचे थिन लेअर वापरून आपण एक बॉन्डिंग करून ते बेअरिंग तयार करत असतो, मॅन्युफॅक्चरिंग करत असतो. तर ही जी बॉन्डिंग प्रॉपर्टी आहे ही चांगली असायला पाहिजे, त्याला म्हणतोय आपण गुड बॉन्डॅबिलिटी. अँड फिफ्थ इज द कम्पॅटेबिलिटी. कम्पॅटेबिलिटी म्हणजेच काय, ते आपण कुठेही वापरता आलं पाहिजे, वापरणं सोपं असायला पाहिजे. नेक्स्ट मोर एन्ड्युरन्स स्ट्रेंथ. एन्ड्युरन्स स्ट्रेंथ जी आहे ती जास्त असायला पाहिजे टू अवॉइड फॉर्मेशन ऑफ सरफेस फटी क्रॅक्स अंडर व्हेरिएबल लोडिंग. व्हेरिएबल लोडिंग म्हणजेच काय, फ्लक्च्युएटिंग लोडिंग कंडिशन जी असणार आहे त्याच्यामध्ये एन्ड्युरन्स स्ट्रेंथ त्याची जास्त असायला पाहिजे. एम्बेडॅबिलिटी. एम्बेडॅबिलिटी म्हणजेच काय, बेअरिंग मटेरियल शुड पजेसेस ॲबिलिटी टू अकोमोडेट स्मॉल डस्ट पार्टिकल्स विदाउट स्कोरिंग द मटेरियल इट सेल्फ. आता हे जे स्कोरिंग आहे, स्कोरिंग म्हणजेच काय, तर त्याची एक फेल्युअर क्रायटेरिया आहे हे बेअरिंगचा. चालेल, जे डस्टमुळे येत असते, डस्ट पार्टिकलमुळे येत असते, मग हे जे डस्ट पार्टिकल आहे हे बेअरिंगच्या आतमध्ये जायला नको यासाठी आपण बेअरिंग तयार करत असतोय. आणि ते जे मटेरियल असणार आहे ते मटेरियलला या डस्ट पार्टिकलला कुठल्याही प्रकारचं रिॲक्ट करायला नको आहे, ही प्रॉपर्टी त्यामध्ये असायला पाहिजे. दीज आर द डिझायरेबल प्रॉपर्टीज ऑफ बेअरिंग मटेरियल. नेक्स्ट वी विल से स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग देअर आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्लेन बेअरिंग ऑर जर्नल ऑर स्लीव बेअरिंग. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक फिगर दाखवलेली आहे. या फिगरमध्ये मध्ये हा शाफ्ट आहे, शाफ्ट हा मुव्हिंग एलिमेंट असणार आहे आणि इथं हा बुश आहे म्हणजे फिक्स्ड एलिमेंट आहे. आणि या दोन्हीच्या मध्ये लुब्रिकेटिंग ऑइल या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. तर याला स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग का म्हटलं जाते, तर कॉन्टॅक्टिंग सर्फेसेस हॅव अ स्लायडिंग कॉन्टॅक्ट. लक्षात आलं, म्हणजे हा बेअरिंग आणि हा जो बुश आहे फिक्स्ड एलिमेंट याच्यामध्ये स्लायडिंग कॉन्टॅक्ट असणार आहे, म्हणून याला आपण स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग म्हणत असतो. दुसरा जो याच्यातला टाईप आहे तो आहे रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग, म्हणजे याच्यामध्ये रोलिंग कॉन्टॅक्ट असणार आहे सर्फेसेसमध्ये, म्हणून आपण म्हणतो याला रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. या ठिकाणी बघू शकता मध्ये शाफ्ट आहे जो मूव्हिंग एलिमेंट आहे, त्यानंतर हा जो साईडला दिसतोय तुम्हाला हा फिक्स्ड फ्रेम आहे आणि या दोन्हीच्या मध्ये रोलिंग एलिमेंट ऍड केले आहेत, म्हणजेच बॉल्स ऍड केले आहेत, मेटल बॉल्स जे रोलिंग ऍक्शन रोलिंग कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करणार आहेत या शाफ्ट आणि या फिक्स्ड एलिमेंटच्या मध्ये. रोलिंग एलिमेंट्स सच एज बॉल्स और रोलर्स आर इंट्रोड्यूस्ड बिटवीन द शाफ्ट अँड आउटर रेस फिक्स्ड टू द फ्रेम. हे जे रोलिंग एलिमेंट आहेत हे एकतर बॉल असतील किंवा रोलर असतील. बॉल असतील तर त्याला आपण बॉल बेअरिंग म्हणतोय, रोलर असेल तर त्याला आपण रोलर बेअरिंग म्हणतोय. त्यामध्ये ऍक्शन असणार आहे रोलिंग ऍक्शन. तर असे दोन टाईपचे बेअरिंग आहेत, मेनली दोन टाईपचे बेअरिंग आहेत आपल्या सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये. तर आता पहिला जो आहे स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग, त्याचे डिटेल क्लासिफिकेशन आपण आज बघणार आहे. तर बघूया क्लासिफिकेशन काय आहे. क्लासिफिकेशन ऑफ बेअरिंग इन दॅट फर्स्ट इज द स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग हॅव्हिंग टू टाईप्स. फर्स्ट वन इज द हायड्रोडायनॅमिक बेअरिंग अँड सेकंड वन इज द हायड्रोस्टॅटिक बेअरिंग. आता हायड्रोडायनॅमिक बेअरिंग मध्ये परत तीन टाईप आहेत आणि हे सेम तीन टाईप हायड्रोस्टॅटिक बेअरिंग मध्ये सुद्धा आहेत. म्हणजे हे जे तीन टाईप आहेत यामध्ये कुठलाही चेंज असणार नाही आहे, फक्त हायड्रोडायनॅमिक आणि हायड्रोस्टॅटिक बेअरिंग याचे वेगवेगळे दोन वर्किंग प्रिन्सिपल आहेत, त्याच्यावरती हे टाईप आहेत आणि हे दोन्ही सेम आहेत. आपल्या सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू आपण फक्त हायड्रोडायनॅमिक बेअरिंग म्हणजे काय आणि हायड्रोस्टॅटिक बेअरिंग म्हणजे काय आपण बघणार आहे. आणि या क्लासिफिकेशन ऑफ बेअरिंग मध्ये दुसरा जो टाईप आहे तो आहे रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. हा रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग सुद्धा इन डिटेल आपण बघणार आहे. याच्यामध्ये दोन टाईप आहेत, बॉल बेअरिंग आणि रोलर बेअरिंग. बॉल बेअरिंग सुद्धा परत टाईप्स आहेत,
रोलर बेरिंग सुद्धा परत टाईप्स आहेत, ते आपण आपल्या येणाऱ्या लेक्चर मध्ये बघणार आहे. तर त्याच्या अगोदर बघूया हायड्रोडायनॅमिक बेरिंग म्हणजे काय. इन हायड्रोडायनॅमिक बेरिंग द वर्किंग सर्फेसेस आर कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय मीन्स ऑफ अ लुब्रिकंट. तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक फिगर दाखवलेली आहे. जो बेरिंग आहे हायड्रोडायनॅमिक बेरिंग, त्याच्यामध्ये जे वर्किंग सर्फेसेस आहेत हे कम्प्लिटली सेपरेट असणार आहेत, लक्षात आलं. आणि हे सेपरेट करायचं काम करणार आहे लुब्रिकेटिंग ऑइल. या ठिकाणी हा शाफ्ट आहे बरोबर, या शाफ्टलाच आपण काय म्हणणार आहे जर्नल म्हणणार आहे. आणि याच्या बाजूला तुम्ही इथं बघू शकताय ही जी आहे ही काय आहे बेरिंग आहे, लक्षात आलं. आणि या दोन्हीच्या मध्ये ऑइल या ठिकाणी दाखवलेला आहे. आता शाफ्ट रेस्टला असताना ही कंडिशन या ठिकाणी असणार आहे. इन हायड्रोडायनॅमिक बेरिंग द लोड सपोर्टिंग हाय प्रेशर फ्लुइड फिल्म इज क्रिएटेड ड्यू टू शेप अँड रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू स्लाइडिंग सर्फेसेस. द मूव्हिंग सर्फेसेस पुल्स द लुब्रिकंट इन टू अ वेज शेप्ड झोन ऍट अ व्हेलॉसिटी सफिशियंटली हाय टू क्रिएट द हाय प्रेशर फिल्म विच इज इसेन्शियल टू सेपरेट द टू वर्किंग सर्फेसेस अगेन्स्ट द लोड. या ठिकाणी लोड जो आहे त्या लोडच्या अगेन्स्ट याला सेपरेट करण्यासाठी आपण लुब्रिकेटिंग फिल्म यूज करणार आहे. त्यामध्ये पहिली जी फिगर आहे, पहिल्या फिगरमध्ये तुम्ही बघू शकताय, या पहिल्या फिगरमध्ये अकॉर्डिंग टू फर्स्ट फिगर द प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ हायड्रोडायनॅमिक जर्नल इनिशियली व्हेन शाफ्ट, शाफ्ट मीन्स व्हॉट जर्नल, इज ऍट रेस्ट इट मेक्स कॉन्टॅक्ट विथ द बेरिंग ऍट इट्स बॉटम अंडर द ऍक्शन ऑफ लोड बरोबर. ऍट द रेस्ट कंडिशन सर्फेसेस ऑफ शाफ्ट मीन्स जर्नल अँड बेरिंग टच इच अदर. व्हेन शाफ्ट ऑर जर्नल स्टार्ट टू रोटेट इन क्लॉकवाईज डायरेक्शन, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय या ठिकाणी क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज कुठली मोशन घेऊ शकता, या ठिकाणी घेतले अँटी क्लॉकवाईज. इट क्लेम्स ओव्हर द बेरिंग सर्फेसेस मेकिंग कॉन्टॅक्ट विथ बेरिंग सर्फेसेस, म्हणजे या ठिकाणी जो कॉन्टॅक्टिंग पॉइंट होता तो चेंज झालेला आहे आणि तो कुठे आलेला आहे या ठिकाणी आलेला आहे बरोबर. हा कॉन्टॅक्टिंग पॉइंट आहे या ठिकाणी तो चेंज झाला कशामुळे, शाफ्टच्या रोटेशनमुळे. ऍट द स्पीड ऑफ द शाफ्ट इज फर्दर इन्क्रीज मोअर अँड मोअर लुब्रिकंट इज पुल्ड मीन्स फोर्स आउट इन टू अ वेज शेप्ड रिजन अँड लुब्रिकंट फ्लुइड अंडर प्रेशर पुशेस द शाफ्ट मीन्स जर्नल टू द अदर साइड. यू कॅन सी इन द थर्ड फिगर दिस कन्वर्जिंग वेज शेप्ड फिल्म इन्शुअर्स दॅट लुब्रिकेटिंग ऑइल मीन्स लुब्रिकेटिंग फ्लुइड विल रिमेन अंडर प्रेशर अँड दस इट कीप्स शाफ्ट फ्लोटिंग इन द बेरिंग. या बेरिंगच्या मध्ये शाफ्ट जो आहे हा फ्लोट होतोय, तरंगत असते कशामुळे, या हाय प्रेशर लुब्रिकेटिंग ऑइलमुळे. आता हे हाय प्रेशर कसं जनरेट झालं, तर या शाफ्टच्या फिरण्यामुळे रोटेशनमुळे तयार झालं. इन केस ऑफ हायड्रोडायनॅमिक बेरिंग्स इट इज एन्शुअर्ड दॅट सप्लाय ऑफ लुब्रिकंट इज सफिशियंटली इनफ अँड कंटिन्युअस. हायड्रोडायनॅमिक बेरिंगमध्ये लुब्रिकेटिंग ऑइल हे सफिशियंटली असायला पाहिजे. दस देअर इज नो नीड टू सप्लाय लुब्रिकंट अंडर हाय प्रेशर. म्हणजेच या हायड्रोडायनॅमिक बेरिंगमध्ये कंटिन्युअसली लुब्रिकंट प्रेशरमध्ये हाय प्रेशरमध्ये देण्याची गरज असत नाहीये. या ठिकाणी जे लुब्रिकंट असणार आहे तेच आपण यूज करणार आहे आणि या शाफ्टच्या रोटेशनमुळेच इथं हाय प्रेशर क्रिएट होणार आहे, ज्याच्यामुळे हा जो शाफ्ट आहे हा फ्लोट होणार आहे, तरंगणार आहे या लुब्रिकेटिंग फिल्ममध्ये. आता या हायड्रोडायनॅमिक बेरिंगचे अॅडव्हान्टेज काय काय आहेत. इट इज सिम्पल इन कन्स्ट्रक्शन, इझी टू मेंटेन, लो इनिशियल कॉस्ट, डू नॉट रिक्वायर ऑक्झिलरी इक्विपमेंट सच एज पंप्स, कारण हाय प्रेशर आपण याला देणार नाही आहे लुब्रिकेटिंग ऑइल, त्यामुळे याला पंपची गरज नाही आहे. आणि लास्ट याचं ऍडव्हान्टेज जे आहे ते जर बघितलं तर लो रनिंग अँड मेंटेनन्स कॉस्ट, हे त्याचे ऍडव्हान्टेज आहे. जसे याचे ऍडव्हान्टेज आहेत तसे डिसअडव्हान्टेज सुद्धा आहेत. पहिलं जे डिसअडव्हान्टेज आहे दे प्रोड्यूस हाय फ्रिक्शन ऍट लो स्पीड, म्हणजे कमी जर स्पीड असेल तर फ्रिक्शन जास्त असणार आहे. मी या ठिकाणी बघू शकताय शाफ्ट रेसला असेल त्यावेळी कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे, थोडस स्पीड घ्यायला जो चालू करणार आहे त्यावेळी परत फ्रिक्शन मध्ये असणार आहे, ज्यावेळी हाय स्पीड मध्ये असणार आहे त्यावेळी हा कम्प्लिटली
फ्लोट मध्ये असणार आहे, म्हणजे त्यावेळी फ्रिक्शन असणार नाही आहे, म्हणजे लो स्पीडला फ्रिक्शन असणार आहे. नेक्स्ट डिसएडवांटेज इज द नॉट सुटेबल फॉर लो स्पीड ऍप्लिकेशन, लेस ॲक्युरेट इन पोझिशनिंग, दे ऑफर हाय स्टार्टिंग फ्रिक्शन. सुरुवातीला शाफ्ट ज्यावेळी चालू होणार रोटेट व्हायला त्यावेळी स्टार्टिंग फ्रिक्शन याच्यामध्ये जास्त असणार आहे. तर याचे ऍप्लिकेशन काय, कुठं कुठं आपण युज करत असतो हार्डवेअर आणि बेअरिंग. फर्स्ट इज द इन इंजिन्स टू सपोर्ट क्रँकशाफ्ट, सेकंड इज द इन सेंट्रिफ्युगल पंप, अँड थर्ड इज द इन हायड्रॉलिक टर्बाइन्स. दिस इज द हायड्रोडायनॅमिक बेअरिंग. नेक्स्ट इज द हायड्रोस्टॅटिक बेअरिंग. हायड्रोस्टॅटिक बेअरिंग्स आर एबल टू सपोर्ट स्टेडी लोड्स विदाउट एनी रिलेटिव्ह मोशन बिटवीन शाफ्ट अँड बेअरिंग. म्हणजे जर्नल अँड बेअरिंग मध्ये कुठलीही रिलेटिव्ह मोशन असणार नाही आहे, अशा केसमध्ये एक स्टेडी सपोर्ट देण्याचं काम लोडला करणार आहे तो बेअरिंग असणार आहे हायड्रोस्टॅटिक बेअरिंग. दिस इज अचीव्ड बाय मीन्स ऑफ फोर्सिंग द एक्सटर्नल प्रेशराइज्ड लुब्रिकंट बिटवीन द मेंबर्स. ड्यू टू दिस रीजन हायड्रोस्टॅटिक बेअरिंग्स आर ऑल्सो कॉल्ड एज अ एक्सटर्नली प्रेशराइज्ड बेअरिंग्स. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय रेसला असताना शाफ्टची पोझिशन काय आहे आणि स्पीडला असताना काय पोझिशन आहे. आता या शाफ्टला फ्लोट करण्याचं काम, उचलण्याचं काम जे करणार आहे जो लुब्रिकेटिंग ऑइल, तो आपण कंटिन्युअसली सप्लाय करणार आहे इथून, म्हणजे पंपच्या साहाय्याने हाय प्रेशर ऑइल आपण सप्लाय करणार आहे, ज्याच्यामुळे हा जो शाफ्ट आहे हा फ्लोट होणार आहे या ठिकाणी. त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे बघा. इनिशियली द शाफ्ट इज ॲट रेस्ट, इट सेटल्स डाऊन ॲट बॉटम मोस्ट पॉइंट ऑन द इनर सर्फेस ऑफ द बेअरिंग अंडर द ऍक्शन ऑफ लोड. फेन द पंप स्टार्ट्स इट फोर्सेस हाय प्रेशर लुब्रिकेटिंग ऑइल इन साईड द बेअरिंग सिस्टीम. दिस हाय प्रेशर ऑइल लिफ्ट्स द शाफ्ट, म्हणजे जर्नलला तो लिफ्ट करणार आहे वरच्या बाजूला, अँड फॉर्म्स अ लेअर ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल अराउंड द शाफ्ट, दस कीपिंग द शाफ्ट फ्लोटिंग इन द बेअरिंग. या फिगर बी मध्ये तुम्ही बघू शकताय शाफ्टला तो कशा पद्धतीने फ्लोट करत असतोय. तर याचे अडवांटेज काय आहेत हायड्रोस्टॅटिक बेअरिंगचे, हाय लोड कॅरिंग कॅपॅसिटी इवन ॲट लो स्पीड. लो स्पीडला सुद्धा लोड कॅरिंग कॅपॅसिटी जास्त असणार आहे, कारण या शाफ्टला फ्लोट करण्यासाठी आपण हाय प्रेशर ऑइल वापरणार आहे जो पंप मधून येणार आहे. नो स्टार्टिंग फ्रिक्शन, स्टार्टिंगला कुठलंही फ्रिक्शन असणार नाही आहे. नो रबिंग ऍक्शन ऍट एनी ऑपरेटिंग स्पीड ऑर लोड. आता हा रेस्ट मध्ये म्हणून आपल्याला इथे क्वांटिटीमध्ये दिसतोय, ज्यावेळी हा फिरायला चालू होणार आहे त्यावेळी रबिंग ऍक्शन कुठली असणार नाही आहे. द लोड कॅरिंग कॅपॅसिटी इज इनडिपेंडंट ऑफ स्पीड. लोड कॅरिंग कॅपॅसिटी ही स्पीडवर डिपेंड नाही आहे. हायड्रोडायनॅमिक बेअरिंग मध्ये आपण काय बघितलं, स्पीड जर कमी झाला तर लोड कॅरिंग कॅपॅसिटी कमी होणार आहे कारण फ्रिक्शन वाढणार आहे. तसं इथं नाही आहे, कारण इथं हाय प्रेशर लुब्रिकेटिंग ऑइल आपण कंटिन्युअसली सप्लाय करणार आहे, ज्याच्यामुळे हा जो शाफ्ट आहे हा फ्लोट होणार आहे. मोर ॲक्युरसी इन पोझिशनिंग, दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ द हायड्रोस्टॅटिक बेअरिंग्स. अँड द डिसअडव्हान्टेज ऑफ हायड्रोस्टॅटिक बेअरिंग्स आर, फर्स्ट इज द हाय इनिशियल कॉस्ट, कारण याच्यामध्ये आपण एक्सटर्नली डिव्हायसेस ॲड केलेलं आहे ज्याच्यामध्ये पंप आहे ज्याला एनर्जी लागणार आहे, त्याची कॉस्ट जास्त असणार, त्यामुळे इनिशियल कॉस्ट एज या बेअरिंगची जास्त असते. हाय मेंटेनन्स कॉस्ट, नंबर ऑफ पार्ट्स वाढल्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा वाढणार आहे. द रिक्वायर्ड ऑक्झिलरी इक्विपमेंट्स लाईक पंप, फिल्टर, पाईप्स कॅरिंग ऑइल, म्हणजे काही ऑक्झिलरी इक्विपमेंट सुद्धा याला गरज पडत असते ॲडिशनली. ड्यू टू ऑक्झिलरी इक्विपमेंट्स बेअरिंग सिस्टीम बिकम्स मोर कॉम्प्लिकेटेड. या ठिकाणी जर बघितलं तर सिम्पल आहे, कुठलंही कॉम्प्लिकेशन नाही आहे. या ठिकाणी हे जे ऑक्झिलरी इक्विपमेंट वाढले आहे त्याच्यामुळे थोडेसे कॉम्प्लिकेशन वाढत असतात. हाय इनिशियल कॉस्ट ड्यू टू मोर नंबर ऑफ इक्विपमेंट, पॉवर इज लॉस्ट इन फ्रिक्शन ॲज वेल ॲज पंपिंग, म्हणजे जी पॉवर असणार आहे ती फ्रिक्शन कमी करण्यासाठी त्याचबरोबर पंपिंग करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपली लॉस होणार आहे. तर या हायड्रोस्टॅटिक बेअरिंगचे ऍप्लिकेशन्स काय आहेत, इन व्हर्टिकल टर्बो जनरेटर्स, इन बॉल मिल्स, इन सेंट्री फ्युजेस, इन मशीन टूल्स अँड इन लार्ज गायरोस्कोप्स. ओके, दीज आर द ऍप्लिकेशन ऑफ द हायड्रोस्टॅटिक बेअरिंग्स. ओके फ्रेंड्स, थँक्यू.